काय बरोबर खाण्यासाठीच असेल, छोटी मोठी भूक असेल तेव्हा तुम्ही शेवची रेसिपी तयार करू शकता. आज आपण अतिशय कुरकुरीत अशी शेवची रेसिपी तयार करणार आहोत. आज मी तुमच्याबरोबर कोणीही सांगितले नसेल अशी 1 महिन्यापर्यंत कुरकुरीत राहणारी शेवची रेसिपी शेअर करणार आहे. शेव बनवण्यासाठी आपण ना तर याच्यामध्ये सोडा वापरणार आहोत, ना तर तांदळाचं पीठ. एकदम परफेक्ट बाजारासारखी तुमची शेव बनेल, चव देखील एकदम परफेक्ट बनेल. शेव बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 2 कप इतकं आपल्या बेसन पीठ ऍड करायचं आहे, 1/2 चम्मच इतकं मीठ, 1/2 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच इतकी लाल तिखट, 1 चम्मच इतकी धनिया पावडर ऍड करायचं आहे आणि 1 मोठा चम्मच इतकं तेल ऍड करायचं आहे. तेल इथं थोडंसं ऍड करायचं, जास्त तेल ऍड करायचं नाही, शेव तेलकट बनते. आता यामध्ये छानपैकी मसाला मिक्स केल्यानंतर 1/2 कप इतकं थोडं थोडं पाणी ऍड करून छान प्रकारे याप्रमाणे एकदम क्रीमी आणि स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा कितपत ठेवलेली, जास्त पातळ बॅटर करायचं नाही आहे. आता मी छानपैकी आपल्या शेवची प्लेट आपल्या साच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आणि साच्याला तेलाने ग्रीस केलेला आहे. यामध्ये बसल तेवढं बॅटर भरून छानपैकी साचा आपल्या यापद्धतीने बंद करायचा आहे. सो मित्रांनो, आता छानपैकी मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतले. गरमागरम तेलामध्ये आपल्याला शेव फ्राय करायचे आहे. शेव फ्राय करतावेळी मित्रांनो काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता शेव सोडतावेळी आपलं तेल एकदम कडक गरम पाहिजे, तेव्हा तुमची शेव एकदम कुरकुरीत बनेल. आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर शेव आपली लगेचच गोल्डन ब्राऊन होईल आणि त्यातमधून नरमच राहील. या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता शेववरचे बबल्स कमी झाले की शेव टर्न करायचे आहे आणि खालच्या साईडने देखील आपल्याला शेव फ्राय करायचे आहे. हलकी अशी सोनेरी शेव झाली की तेलामधून काढून घ्यायची आहे. हार्डली 1 ते 1.5 मिनटं शेव फ्राय होण्यासाठी लागतं. एकदम परफेक्ट रेसिपी बनते, नक्की ट्राय करा. सो मंडळी, मी सर्व शेव इथे तयार करून घेतलेली आहे. तुम्ही ही सर्व शेव तयार करून 1 महिन्याकरिता हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जर मंडळी तुमची शेव स्टोअर करतावेळी तुमच्या शेवेला हवा लागली किंवा त्यामध्ये पाण्याचा संपर्क आला, शेव तुमची खराब होईल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे बघा अतिशय कुरकुरी शेव बनलेली आहे, तुमची देखील परफेक्ट बनेल. व्हिडिओवरचा व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करा, विसरू नका. नक्की मंडळी चायसोबत खाण्यासाठी शेव तयार करा, तुम्हाला प्रचंड आवडेल. हे बघा अतिशय खमंग बनलेली आहे. चला मंडळी पुन्हा भेटूया मग. हर हर महादेव.